महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज मुंबई के 5 बड़े नालों की सफाई का निरीक्षण किया। सीएम ने नाला निरीक्षण के बाद बोरीवली के एक हॉल में मीडिया से बातचीत की, बताया कि नाले की सफाई व्यवस्थित होनी चाहिए, इसलिए आज मैं खुद यहां नाले के निरीक्षण के लिए आया हूं। आज हमने 5 नालों का निरीक्षण किया। करीब 482 वाटर पंप लगाए गए हैं जो बराबर काम कर रहे हैं। जगह जगह भूमिगत टंकी लगाई गई है। 7 करोड़ लीटर की क्षमता का भूमिगत टंकी बनाई गई, जिससे मुंबई में ज्यादा बारिश होने और हाई टाइड के समय बारिश में मदद मिलेगी। मीठी नदी का भी निरीक्षण किया। मजास नाले, दहिसर नदी, बांड्रा नदी का निरीक्षण किया। दहिसर के लोगों का कहना है कि दहिसर नदी में पहले नदी में लोग गणपति विसर्जन करते थे। 7 साल में 7 जगह एसटीपी सिस्टम करते हैं। आज हमारा 5 नाले का शेड्यूल था, लेकिन आज हमने 2 और नाले की औचित्य पड़ताल की है। जहां लैंडस्लाइड एरिया है वहां हमने जांच पड़ताल की, वहां सेफ्टी नेट लगाने के निर्देश दिए। जहां लैंडस्लाइड एरिया है वहां विशेष ध्यान देने का निर्णय लिया। लोगों को सहकार्य करने की आवश्यकता है। जहां जहां इस तरह की दिक्कत आएगी वहां हमने इमरजेंसी में ठहराने की व्यवस्था की है। नाले सफाई व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी मी स्वतः 5 नाले जे मोठे नाले आहेत त्याचा पाणी दौरा केला। सोबत महापालिका आयुक्त सरगमसर आहेत, बांबे आहेत, आपले पुरातन किल्ले आणि आपले मोठं अतिन जोशी आणि अमित साहेब सर्वजण अधिकारी होते आणि इतर भिंतीचे वॉर ऑफिसर कार्यकारी गेलो। आज संपूर्णपणे इतरही ठिकाणी काम करतायत दिनभर उतरून, आणि जे नाले आपण पाहिले त्या ठिकाणी देखील सर्व मशिनरी जी आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागलेली आपण पाहिलेली आहे। यामध्ये जवळपास गाळ काढण्यासाठी 54,225 वाहनांचा वापर केला मोठं प्रमाण, आणि जे पाणी साचतं हिंद हिंदमातामध्ये मिलन सर्वे अंधेरी सर्वेमध्ये 482 पंप लावलेले आहेत, सर्व ॲक्टिवेट आहेत, आणि कुठेही पाणी भरू नये आणि घरगाडीला त्रास होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्व तयारी केली आहे। त्याचबरोबर जेव्हा भरती असते तेव्हा समुद्र पाणी घेत नाही, आणि मग त्यावेळेस देखील आपण मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर थांबतो, रस्त्यांमध्ये जातं, यासाठी भूमिगत टाक्यांची व्यवस्था केलेली आहे। आणि मला वाटतं मागच्या वेळेस मी त्या टाक्यांची पाहणी केली, त्यांचे जर मैदान जे आहे तिथे एक भूमिगत साठवणूक टाकी आहे, ते जवळपास आपल्याला त्याचा फायदा झाला आहे। आणखी इतर ठिकाणी आपण भूमिगत टाक्या केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा आहे काय, पंपाने त्या टाकीमध्ये पाणी सोडलं किती कोटी लिटर असेल अंदाजे? 6-7.5 कोटी 7 कोटी लिटरची साठवणूक क्षमता, म्हणजे जेव्हा समुद्रात भरती येते पाणी जाणार कुठे, पण त्यावेळेस देखील हे पाणी 7 कोटी लिटरपर्यंत पाणी त्या टाक्यांमध्ये साठवणूक टाक्यांमध्ये जमा होतं, आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी रिलीफ मिळाला होता, आणि त्यामुळे पाणी देखील पाऊस जास्त पडून पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले होते। त्याचबरोबर हे जे काय आता आपण एस टी पी करतोय, आज आपण मिटी रिव्हर पाहिली, यामध्ये देखील केमिकल नाला बघितला, ए टी आय नाला बघितला, आणि वांद्रे कुर्ला संपूर्ण मिटी नदीचं पात्र पाहिलं, मजास नाला जोडे जयसर नदी, त्यांची एवढी पात्र मोठी आहेत की मोठे मोठे नद्या आहेत त्या, आणि आता लोक सांगत होते की पूर्वी इकडे लोक आंघोळ करायची एकांतरी विसर्जन करायचे, आज त्यांच्या पुढे नजीव काय बदल नजीव आवडत ते शतून झाला आहे मग कोणते सांगितले, म्हणजे यावेळेची परिस्थिती आणि आता सगळं सिरियसचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये जाऊन ते सगळे नाले झालेले आहेत नदीचे, आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की
यामध्ये एसटीपी जे आता आपण 60 ठिकाणी एसटीपी करतोय, आता नॉन ट्रीटेड वॉटर समुद्रात जात होतं, आता जाणार पूर्ण ट्रीटमेंट झालेलं पाणी समुद्रात जाईल, त्यामुळे समुद्राचं देखील पाणी स्वच्छ राहील. आणि हे जे नाले आहेत ते नाले देखील पूर्ववत करण्याचा आमचा मानस आहे. मग ते चौपाटीसारखं वापर लोक करू शकतील आणि त्याला थोडा वेळ लागेल, परंतु ते इथे पातळीवर काम सुरू आहे. आम्ही 5 ठिकाणी शेड्यूलमध्ये होतो, 2 ठिकाणी अचानक नॉन शेड्यूलमध्ये पण आम्ही गेलो. तिथे जे लँडस्लाईड एरिया आहे तिथे तोही पाहिला आणि लँडस्लाईड एरियाचं कालच आपली कालच परवाच्या दिवशी आम्ही बैठक घेतली, ज्यामध्ये जे असे मुंबईचे स्पॉट आयडेंटिफाय केलेले की त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊन लोकांची जीवितहानी मालमत्तेची हानी होऊ शकते. आणि मग आजच मी MMRDC मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली आहे की अशा प्रकारचे जे लँडस्लाईड प्रोन एरिया आहे तिथे लँडस्लाईड होऊ शकतं, ते आयडेंटिफाईड स्पॉट आहे. तिथल्या लोकांना आपण पावसाळ्यात कमी ना तातडीने त्यांना तिथून हलवायचं आणि MMRDC जे घर आहे त्याच्यामध्ये पर्याय व्यवस्था करायची. आणि तिथे जी लँडस्लाईड एरिया आहे तिथे आपल्याला सक्तीने एक लावून टाकायचं. मी पत्रकार परिषदेत अगोदर मुंबई महापालिकेच्या ऑफिसच्या व्हिजिटमध्ये सांगितलं होतं, त्याचं देखील काम आपण संबंधित यंत्रणांना सांगितलेलं आहे.